याचं मला याचं मात वडील माझे त्यांना कॅन्सर झालेला, मग तेव्हा आम्ही जेव्हा रात्री म्हणजे झालं ना तेव्हा आम्ही होडी बोटीनच जास्त तब्येत झाली. हा तब्येत जास्त झाली तरी पण आम्ही कसं घेऊन जायचं. तुमच्या पाड्यामध्ये कोणाला तरी साप की विंचू चावलेला? चावलेला असं म्हणजे बरेच टाइम, पण असं बोटीनच घेऊन जायचं. म्हणजे मुलांना अंगणवाडी, लाईट, रस्ता हे तर म्हणजे व्हावंच अशा अपेक्षा. हा स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, पण या अमृत महोत्सवी वर्षात देखील एक आदिवासी पाडा ज्यामध्ये कोणतीही सुविधा नाही असं जर सांगितलं तर आपल्याला विश्वास पडणार नाही. पण भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यातलं शेवटचं गाव जे उसगाव बंधारा आहे, त्या उसगाव बंधाऱ्याच्या इथे एक पाडा आहे, आदिवासी पाडा, त्याचं नाव आहे पलाट पाडा. या पाड्यामध्ये 25-30 घरांची आदिवासी वस्ती आहे, पण या ठिकाणी ना लाईटची व्यवस्था आहे, ना रस्ता आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे, कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा इथे उपलब्ध नाही आहेत. येथील आदिवासी बांधवांना वन हक्क कायद्यानुसार तिथे फॉरेस्टचे प्लॉट मिळालेले आहेत, तिथे ते शेती करतात, परिश्रम करतात, पण त्यांचा शेतमाल विकायला नेण्यासाठी त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था नाही. मग बोटींचा आधार घेत ती लोक बाजार करतात किंवा गावाशी त्यांचा संपर्क राहतो. हे सगळे मतदार आहेत, हे नियमित मतदान करतात, पण त्यांच्यापर्यंत विकास अजून पोहोचलेला नाही. दुर्दैवाने हे जे गाव आहे हे आपल्या ठाणे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 50 किलोमीटर तर महाराष्ट्र राज्याच्या आपल्या मुख्यालय म्हणजे मंत्रालयापासून केवळ 80 किलोमीटरवर हे गाव आहे. या गावातील एका तरुणीने 9वीपर्यंत शाळा शिकली, पण या रोजच्या प्रवासाला, बोटीने जाण्याला, पावसा पाण्यात रस्ता बंद असणाऱ्या ती कंटाळून तिने शाळा सोडली. पण आपल्यासारखंच इतर मुलांचं नुकसान होऊ नये या बांधिलकीतून तिने स्वतः बोटीचं सारथ्य करत तेथील मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना ती त्या बोटीत बसवते आणि स्वतः बोट चालवत त्यांना त्या 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटरचा तलावातला परिसर क्रॉस करून ती शाळेमध्ये सोडते.